नमस्कार मित्रांनो, कसे सगळे? तर आत्ता म्हणलं थोड्याशा गप्पा मारावं तुमच्या बरोबर, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बघा बनवतो या। तर काल मी गेलो होतो नगरला, तर आपण आणलाय नवीन कॅमेराचा सेटअप, तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला सगळा भेटल। हे बघा, कृष्णाने गंध लावलाय आणि ती गंध आत्ता आम्ही कॅमेराची पूजा केली त्याचा तो गंध आहे। हे कृष्णाने तोंड बिंड कर सर, मागं पुसू नको सर, सा 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 सा। तर आता आपण बघणार आहे बाळ, बाळाला बघणार आहे। तुम्हाला आता माझ्या डोळ्यावरती झोप दिसत असेल सगळे, कारण मला खरंच झोप लागली, कारण काल मी पहाटे 4 वाजता आलो आहे, रात्रभर गाडी चालवत होतो, नगरला गेलो होतो। तर आता आज मी ब्लॉग टाकला आहे नगरचा, तर मला त्याच्याखाली बऱ्याच कमेंट आल्यात माझ्या फॅन्सच्या, सबस्क्रायबरच्या, आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या, की नगरला आलेत का, आहेत का, कुठे आहेत सांगा। तर मला त्यांना सगळ्यांना सांगायचं की मी कालच आलो होतो नगरला आणि आज घरी आलो आहे। मी आता थोड्या वेळाने झोपणार आहे इकडं, पण सगळ्यात महत्त्वाचं असं विशेष आहे की मला झोपायला आहे ना, झोपायला जागाच नाही। कुठं गावला रे फोटो तुला? किती दिवसाचा फोटो आहे हा? व्यवस्थित ठेव। कुणाचा फोटो आहे? ये असे दोघं जण धरून आल्यासारखा बसल्या रे तुम्ही। आता बोलतोय तू, ऐकतोय आम्ही तुझं, आता आम्ही मध्ये काय बोलायचं? बोललं का खवळायचं? कोण खवळायचं? मी खवळतोय मग काय, मध्ये बोललो नाही खवळायचं? कधी खवळतो काय तुला मी काहीतरीच गाड्या? हा ठेव ठेव ठेव, पैसे घेऊ आता म्हणजे चल दुकान। कृष्णाला पैसे घेऊ। आणि बघा मित्रांनो, फायनली बघा आपण मुलीचं नाव काय ठेवलं तुम्हाला सांगतो। मुलीचं नाव आपण काय ग पूजा, सानवी। मला तर सानवी आवडते, पण बरेच लोक म्हणजे घरचे पण म्हणते शिवन्या ठेवा। काय ठेवायचं? काय काय ठेवायचं तुमच्या मनात? काय ठेवायचं ठेवा, काय ठेवायचं ठेव, की तुम्हाला काय ठेवायचं? कोण म्हणतं पिऊ, कोण म्हणतं शिवन्या, कोण म्हणत सानवी का? सानवी सानवी सानवी। तर सानवीच ठेवणार आहे मी नाव। सासूबाई तुम्हाला कोणचं आवडते नाव? देवी सानी चांगलं आहे। कोणतं कोणतं सांगा? सांगितलं सानी। काय काय सानी? दिल है सानी, सानी और दिल है पानी, यो यो हनी सिंग। वा 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 वा, सासूबाई तर हनी सिंग मध्येच घुसल्या। अरे इकडे आहे बघा पिलू, तर आपण याला विचारू काय नाव ठेवायचं। तर मी सानवीच ठेवणार आहे बरं का नाव? सानवी। काय माझं नाव? पेशे। काय कोणचं? माझं नाव रेणुका। मी रेणुका म्हणणार। काय रेणुका आणि आंबान जुटिंग बाबान, काय तुम्ही सगळ्या आमच्या घरादाराची नावं ठेवल्यात का? देवा धर्माचीच पांडुरंग स्वामनाथन सुग्रीवन भारतन, भारतांचे आई बापान नाव ठेवले, मी तुमचे नाव देवाची नाव ठेवले। तू एकादशीला जलमल्या म्हणून तुझं नाव पांडुरंग ठेवले, स्वामनाथचं नाव ठेवलं आपल्या गावात। माझं नाव पांडुरंग ठेवले, पांडुरंगाचं एकतर गुण आहे का माझ्यामध्ये? काय केलं मी चांगलं देवासारखी काम? अरे तुझ्यासारखं तुझ्यामुळे तर घर सुधारलंय सगळं। आपण इकडे येऊन असल्या बंगल्यात राहिलो या, ना तर काय छपरातच राहायला लागलं असतं। म्हणजे आमच्या आईला पहिले दिवस आठवतात, आम्ही छपरातच राहिलो, खाली लेकर घेऊन बसायचं, बदा बदा घळायचं, हिकडून पांघरून घेऊन ते चिमणीचे पिल्लं दडवलं, हिकडून लेकर दडवलं, तिकडून लेकर असं पांघरून टाक, तसं पांघरून टाक। हा हा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे। कृष्णा दरवाजा उघड, दरवाजा लागलाय, उघड पटकेनं जा, पटकेनं जा, पटकेनं जा, दरवाजा उघड, दरवाजा उघड। घरातली माणसं काळे दिसायला लागले सगळे, उघड की अजून थोडा साखर आहे का? वहिनी काहीतरी जेवायला आणले, काय आणले वहिनी? भात। भात आणलं? वा 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 वा, भात आहे। तू कुठं त्या हिरीवर कामाला जायची मला आठवते? जात होती आपण वांगेला, ते इकडं शेलगावला कारखाने होत कामाला। काय काय? शेलगावला कारखाने कामाला होतो ना। म्हणजे आमच्या आई बापानी लय कष्ट काढले तर पहिलं, मग आता ते म्हणते तू पांडुरंग नाव ठेवलं तर पांडुरंगाचं गुण म्हणजे मी चांगला दिवस आणला। हे सगळं तुमच्या प्रेमामुळे झाले मित्रांनो, असं काय नाही आहे, सगळ्यांनी साथ दिली आणि मी माझी कला दाखवली, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्यात। तर आता एवढा मोठा कॅमेराचा सेटअप आणलाय, तर आपलं जे सॉन्ग आहे ते सॉन्ग शूट करायचं आहे। 4 ते 5 दिवसामध्ये मी शेड्यूल लावतोय सॉंगचं, आणि लवकरच ते सॉंग तुमच्या भेटीसाठी येईल। कोणतं सॉंग आहे, कसं आहे, मी फक्त थोडं सांगू शकतो की आर्य आंबेकर या सिंगरकडून आपण गाऊन घेतलं। आर्य आंबेकर बघा तुम्ही सर्च करू, आर्य आंबेकर कोण आहे? हाय ना आर्य आंबेकर माहिती आहे कोण? मला नाही माहिती। ती माहीत नाही तुला?
अग ती सुमीची पोरगी आपल्या शेजारी नव्हती राहायला. हा बघ सासूबाईला कळ. कोण कोण? ते सुनीता आपली. हा स्टेशनला नव्हती का? रोळाच्या कडाने हिंडायची. सासूबाई हसली गड्या. असं काही नाही, चेष्टेचा भाग झाला. तर तुम्ही नक्कीच बघा, लवकरच येईन सॉंग तुमच्या भेटीसाठी. हाय ना आहे. हा मग काय, सगळेजण आवर्जून बघा पांडुरंगानी कसं सॉंग आणलं. या सॉंग नाही ग. दरवाजे उघड बाळा, जा. माणसं काळे दिसायला लागली आतली सगळी. एकतर काय लावली मग हे लाईट नाही तर काय ते सगळ्या लाईट येतात घरामध्ये. चिंद्यान चोंद्यान काय ते गावाकडे असल्यामुळे सगळं खेळ खंडोबा करून ठेवलाय घराचा. असंच असतं काय, बारकी लेकर असले कापड इथं पड तिथं पड. आता ही बाळा तिने म्हणलं तिचं कुठे कापड पडणार लेकराची तिची. होय. मग आता कापड लेकर असत का? मला तर असं आठवतंय, मला नाही आठवत. आई मला सांगते की माझा जन्म असा उंबऱ्यातच झाला होता. तेव्हा काय दवाखान्याची सुविधा नव्हती. काय नाही काय नाही काय नाही. आणि आई होत दवाखाना. हा आपली परिस्थिती नव्हती दवाखान्याची. परिस्थिती नव्हती. हा परिस्थिती नव्हती. लय तारांबळ होती पहिले. आणि पाणी सुद्धा खायला नव्हतं. शेजारच्या बायाने च्या पाणी आणून दिलं होतं मला. तर आणि कध डिलिव्हरी करायला कोण नव्हतं. आम्ही नवरा बायको दोघंच होतो. माझी मी डिलिव्हरी झाली, उठून बाजूला झाली, बाळ घेतलं वटीतलं, ती त्याला आंघोळ घातली. आंघोळ बिंगोळ म्हणजे मी बघा बघा माझा जन्म कसा झालाय. त्याला आंघोळ घातली, त्यांनी पाणी असून दिलं, मी आंघोळ केली. रातचं दुकानदाराला उठलं, साखर उकणी आणली, पाणी आणलं, चहा केला, चहा पिऊन झोपली. ते शेजारच्या माणसं सुद्धा माहिती नाही माझी डिलिव्हरी झाली म्हणून. बघा पहिले दिवस कसे ना, आताचे कसे येत. आता नुसतं पोटात दुखूस तर दवाखाना, डॉक्टरचं गचुर धरून पाक. बघ काय होतं या. आता पार मस्त निवांत. बघ की कशी लगे तोंडावं घेते पांघरू ना. नाही तुला काय, आता लेकरू राहिल्यापासून ती जलमोस तर पाक लागलेली उस्तर दवाखाना. अग दवाखाना रे, लेकरू 9 महिन्याचं उस्तर ते 90,000 तरी घालव. 12 महिन्याचं उस्तर मग झालं. शेजार काय घालत 60,000. पुन्हा राहिल्यापासून महिन्याला 1,000 2,000 1,000 2,000 सोनू ग्रुप आला का 1,000 1,500. अवघड आहे आता. कसं आता हे सगळ्या गोष्टी पैसे तसं काय नाही. मित्रांनो बघा, ही आईचे विचार आहेत. असं पहिलं काय नव्हतं, पहिले दिवस तिने बघितल्यात असे म्हणून आता ते असं म्हणते. पण आता ह्या गोष्टी काळ बदलला तर सगळ्या गोष्टी बदलत राहतात. माणसं सुद्धा बदलत राहतात. पहिले माणसं टिकाव होती, आता टाकाव झाल्यात, हबरेड झाल्यात. हाय का नाही ससूबाय? काय कळलं? काय कळलं? हाब्रेड जवारी खाल्ले पाहिजे. आईच्या गावात हाब्रेड जवारी. आता जवारीच खाताव का? आता कसली जवारी खाता? प्युअर प्युअर. अगडे कृष्णा काय झालं रे तुला हसायला? तुला काय हसलं म्हणून. ओके पैसे. तर चला आता मला काय करायचंय, झोप मारायची मस्त पैकी. कारण काल बार डोळ्यावर सगळे झोप दिसते माझ्या. काल दिवसभर आणि रात्रभर प्रवास प्रवास प्रवास. आणि लवकरच गाण्याचं सॉंग म्हणजे गाणं लवकर येईल, बस एवढंच म्हणायचं आहे. आणि बाकी नाव सानवी शिवन्या अजून कन्फ्युज आहे मित्रांनो, काय करावं. तुम्ही पण म्हणता शिवन्या ठेवा, मी म्हणतो सानवी. शिवन प्यू प्यू ही असं वाटतंय. तीन तीन नावं ठेवा, बहुगड्या काय होईल ते होईल. अजून कमेंट करून सांगा तुम्ही. तर चला ठीक आहे, बाय बाय. झोपतो मी. फाडली का दहा रुपयाची नोट? ए कृष्णा.